सांगायचा मन अज्ञानाचा पुरस्कार नगरसेवकाचा सांगायचा जयेश ठाकरे यांना विनंती करून की आपण मुख्यमंत्री विषय दाखवा जयेश यांनाचा मन अज्ञानाचा पुरस्कार तुला तर त्याने पाहायला भेटतील. आता दिवसातील पहिला मन अज्ञानाचा पुरस्कार पाहायला भेटला जयेश. आपला बारावा खेळ आमच्यापर्यंत उद्या महेश झुले आणि एम आर इलेव्हन दिनेश सिंग आपला बारावा खेळ आमच्यापर्यंत उद्या भावार्षिक ट्रॉफी ज्ञानाची ट्रॉफी सर्व आशीर्वाद घेण्यासाठी या मैदानावर सर्व खेळाडू आले आहेत. सर्वांचं आभार. आणि यूट्यूब साठी आमचे मित्र आले आहेत. यूट्यूबचं चॅनल सुरू झालं आहे आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना या बाबरशेक मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे तो महेश्वरी जुळे एक नामांकित संघ आहे आणि मैदानी गाजवलेला हा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे तो आरसीसी एम आर इलेव्हन पोलीस संघाचे प्रतिनिधी यायचे
एमआर चा प्रतिनिधी आला आहे. नाव काय? निखिल आलाय. नौबनामध्ये सर्वेश आलाय. नामांकित ट्रॉफी मानली जाणारी बाबर शेखचा आशीर्वाद घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत या मैदानावरती. कुमारी लोबन रत्नागिरी विरुद्ध महेश्वरी धुळे यांच्यातील हा दुसरा सामना खेळवला जाईल या मैदानावरती. साकीब आलाय गोलंदाजीसाठी. महेश्वरी संघाचे सर्वेसर्वा सार्थक चव्हाण आले आहेत प्रतिनिधी म्हणून आणि एमआर प्रतिनिधी म्हणून आले आहेत ते. परशुराम बुर्जे दोन्हींचं स्वागत आहे या मंडळाकडून. तुझं नाव काय बाळा? तुझं नाव सुंदर. आपल्या वाणीतून समालोचन करणारे आमचे मित्र परम मित्र ओंकार शेलार ठिकाणदेव किरबाग मध्ये सुंदर समालोचन केलं असे ओंकार शेलार आहेत. आता मॅचला सुरुवात होते. स्टार्ट होते गोलंदाज. फलंदाज कोण? सर्वेश गोलंद फलंदाजी करील. शाकिब ना? शाकिब दाबारा पावलाचा घेऊन शाकिब गोलंदाजी सज्ज झाला या बाबर शेखच्या मैदानामध्ये. समोर आहे ते फलंदाज सर्वेश. दोन्ही संघ मजबूत आहे. एका बाजूला सर्वेश आहे, शाकिब आहे. यांच्या तिन्ही जुगलमध्ये या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. एमआर इलेव्हन पंकज पुसाळकर पुरस्कृत आहे ही टीम. पाहुली आहे दोन्ही संघ मजबूत आहे. एका बाजूला पंकज आहे, दुसऱ्या बाजूला महेश्वरी जुळे आहे. पाहूया काय घडत या मैदानामध्ये. दोन्ही संघ मजबूत आहे. पुन्हा एकदा शाकिब गोलंदाजी करत समोर आहे तो. सुंदर फटका मारला. फटका सिनेरेशी काय घडत. तत्पूर्वी दोन धावा पूर्ण केल्या. धाव संकेत निखातं खुललंय. धाव संख्या झाली येते दोन. सर्वेशाने दोन धावा पूर्ण केल्यात. एमआर इलेव्हन संघाच्या फलंदाजाने दोन धावा पूर्ण केल्या. तत्पूर्वी धाव संख्या झाले दोन. पुन्हा एकदा संघ सज्ज झालाय. गोलंदाज शाकिब महेश्वरी धुळे संघाचा हा गोलंदाज शाकिब गोलंदाजी करेल. समोर एमआर इलेव्हन फलंदाज आहे तो सर्वेशाला. सर्वेशाने चेंडू चटवले. निर्धाव चेंडू गेले. धाव रोखली आहे. श्रीजा एमआर इलेव्हन शाकिब गोलंदाजी करेल. सुंदर फटका मारलाय. पाहूया किती धावा घेतात ते पाहूया. आणि हा पंचांचा षटकार. सुंदर असा षटकार ठोकलाय. आणि सहा धाव मिळतात. टाळ्यांचा गजर होतो या मैदानामध्ये. पाहूया सर्वेशाने सुंदर षटकार ठोकला. छत्रपतींचा छावा या बाबर शेख मैदानावरती. सहा धावा. सुंदर षटकार ठोकलाय. आणि धाव संख्येत वाढ मिळाली. धाव संख्या झाली होती. पुन्हा एकदा शाकिब तयार झालाय गोलंदाजी. समोर फलंदाज आहे तो सर्वेश. पाहूया शाकिब साठी सर्वेश साठी गोलंदाजी करेल. सुंदर चेंडू मारलाय. पाहूया किती धाव घेणार. एक धाव घेतली, दुसरी धाव घेणार. पाहूया काय करामत होते. दुसरी ही धाव पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशी खेळ करताना सर्वेश पाहायला मिळतोय. तत्पूर्वी दोन धाव मिळतात. धाव संख्येत भर पडली. धाव संख्या झाली होती दहा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय श्रीजा इलेव्हन संघाने.
पुन्हा एकदा शाकी फलंदाजी करेल, समोर फलंदाजी सर्वेश, पाहूया काय। आणि हा पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव, धाव संख्येत भर पडले, धाव संख्या झाली होती 11 ना 11। संघाचं पहिलं षटक सुरू आहे, धाव संख्या 11 झाली आहे। दोन्ही संघामध्ये एक मजबूत असे फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा शाकी गोलंदाजी करत समोर आहे सर्वेश, पाहूया काय करा। सुंदर चेंडू टाकला, निर्धाव चेंडू गेलाय, धाव रोखली आहे। आणि शेवटचा काही चेंडू फेकताना शाकिब गोलंदाजी करेल, समोर फलंदाज आहे तो सर्वेश, सर्वेश सर्वात सर्वेश मानला जाणारा शिजा इलेव्हन संघाचा उत्कृष्ट फलंदाज। पाहूया शाकिब गोलंदाजी करेल, धाबारा पावला करा, शाकिब गोलंदाजी सज्ज झालाय सर्वेश साठी, पाहूया काय करावा करतो। उंच उडालाय चेंडू, पाहूया झेल होतो काय, चेंडू खाली गिरीश कोथरेकर आहेत आणि अशा तऱ्हेने हा झेल बाद झालाय सर्वेश। गिरीश कोथरेकर एक नामांकित खेळाडू आहे, ऐकताना आहेत महेश्वरी धुळे संघाचे। एक बात अकरा मॅच श्रीजा इलेव्हन रत्नागिरी एमआर, श्रीजा इलेव्हन एमआर रत्नागिरी सुंदर अशी खेळ केली आहे आणि हा बाद झालाय फलंदाज। आता स्ट्राईकला आलाय तो विजय, एमआर इलेव्हन संघाचा हा फलंदाज विजय मैदानामध्ये आहे, आघाडीला आलेला आहे। निखिल, निखिल आला, ऐकून आहे कुठला आहे तो, निखिल आलाय फलंदाजीसाठी, तो पण निखिल तो आता येतोय तो विजय स्ट्राईकला आहे तो निखिल, निखिल आलाय आघाडीला आणि आता खेळण्यासाठी सज्ज झालाय। ऐकून आहे सिंधुदुर्ग या मैदानावर खेळण्यासाठी आला आहे, काय करामत करेल पाहूया आपण या मैदानावरती। हे बाबर शेखचं मैदान आहे, आशीर्वाद घेण्यासाठी सर्व संघ या मैदानावर आनंदाने खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। निखिल ऐकून आहे, विजय पण ऐकून आहे, गोलंदाज कोण आहे ऐकून आहे ना तो। आणि मैदानामध्ये दोन्ही आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहे, एका बाजूला शिवाजी आहे दुसऱ्या बाजूला निखिल आहे। पाहूया या दोघांची जुगल म्हणजे मैदानामध्ये, पाहूया काय करावं, फटका मारला फटका सिनेरेशन, पाहूया काय घडते। आणि या पंचांच्या चार धावा किंवा शिवाजीवर वर्चस्व गाजवलं निखिल यांनी आणि अशा पद्धतीने टाळ्यांचा गजर या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। दोन्ही संघ मजबूत आहे, दोन्ही संघामध्ये दमखम आहे आणि चार धावा मिळत आहेत, धाव संख्या झाली होती 15, धाव संख्या 15 झाली आहे या बाबर शेख मैदानावरती। हे दोन्ही संघ आमने सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा सज्ज होतोय शिवाजी, समोर आहे तो निखिल, सिंधुदुर्गवरून आलेला हा निखिल फलंदाजीसाठी सज्ज झालाय, 15 धावा झाल्यात। पुन्हा एकदा शिवाजी गोलंदाजी करेल, 10-15 पावलाचे रनअप घेऊन शिवाजी गोलंदाजी सज्ज झालाय। पुन्हा एकदा शिवाजी गोलंदाजी सज्ज झालाय, शिवाजी गोलंदाजी करे समोर आहे तो निखिल, पाहूया फटका मारला फटका गेलाय, पाहूया किती धाव घेतली, एक धाव गेली दुसरी धाव घेणार आणि दुसरी धाव घेऊन आणि पाहूया गडबड घोटाळा झालाय मैदानावर। तत्पूर्वी दोन धाव घेतल्यात, धाव पूर्ण झाली आहे, धाव संख्या झाली आहे 17, धाव संख्या 17 झाली आहे संघाचं। हे दुसरं षटक सुरू आहे, धाव संख्या 17 झाली आहे। पुन्हा एकदा शिवाजी गोलंदाजी करे, समोर फलंदाज आहे तो निखिल, निखिल गोलंदाजी सज्ज झालाय। गिरीश कोथरेकर क्षेत्ररक्षण निहाळताना आपले दाखवतो आपल्याला। पुन्हा एकदा शिवाजी गोलंदाजी करेल, निर्धाव चेंडू टाकलाय, धाव रोखली आहे, आपली दमखम दाखवली या गोलंदाजाने। पुन्हा एकदा शिवाजी गोलंदाजी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते या बाबर शेखच्या मैदानावरती। बाबर शेखचं मैदान एक आशीर्वाद घेण्यासाठी दोन्ही संघ या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला आहे तो महेश्वरी धुळे, दुसऱ्या बाजूला आहे तो श्रीजा एमआर इलेव्हन रत्नागिरी। पुन्हा एकदा श्रीजा इलेव्हनचा हा फलंदाज पवन शॉट मारला, उंच उडालाय चेंडू आणि पाहूया काय करावं होते, पंचांचा निर्णय येईल, पाहूया एक धाव घेतली आहे।
उंचा चालने येईल, उंच उंच चेंडू उडालाय, पाव्या सीमा रेषेत जवळ चेंडू गेलाय आणि हा षटकार षटकार ठोकला या मैदानावरती छत्रपतींचा छवा या बाबर शेख मैदानावरती सहा धावा सुंदर षटकार ठोकलाय आणि अशा तिने सात धावांची बरोबरी येऊन दिली आहे धावसंख्या 23 झाले पंचांच काम करतायत ऋतिज नागरेकर लेखमंच करतायत आर्यन संतोष नागरेकर मेन पंचांच काम करतायत आमचे सर्वे सर्वा ऋत्विज प्रदीप नागरेकर दोन्ही पंच मजबूत आहे पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज सज्ज होईल फलंदाज या बाबर शेखच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल दाखल झालाय गोलंदाज शिवाजी समोर फलंदाज आहे तो निखिल निखिल या बाबर शेखच्या मैदानावर खेळताना आहे कोण आहे सिंधू गुर्जर येऊन आलाय खेळण्यासाठी या बाबर शेखच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा शिवाजी गोलंदाजी करेल निखिल साठी पाहुया काय करामत करतो तो आणि सिक्स षटकार सुंदर प्रयत्न केला सुंदर क्षेत्रक्षण केला पतक मधून षटकार गेलाय धावा मिळतायत उंच उंच चेंडू उडाला धावा झाल्या सहा धाव संख्या मध्ये 29 दोन षटक संपले ना शिवाजी शेवटचा चेंडू फेक करेल समोर आहे तो निखिल सुंदर फटकेबाजी करताना आपल्याला निखिल पाहायला मिळतोय सिंधू इलेव्हन संघाचा हा फलंदाज आहे निखिल कोण आहे सिंधुदुर्ग या बाबर शेखच्या मैदानावर खेळण्यासाठी आलाय पुन्हा एकदा शिवाजी राज गोलंदाजी करेल समोर फलंदाज आहे निखिल सुंदर चेंडू टाकलाय पाहूया काय करामत होते ते आणि गडबड घोटाळा झाला होता तत्पूर्वी दोन्ही फलंदाज स्थिर आहेत नाही डॉट बॉल गेलाय वेळ समाप्त झाली आहे धाव संख्या झाली होती 29 पहिल्या ओव्हरला धावा झाल्या होत्या 11 दुसऱ्या ओव्हरला धावा झाल्या होत्या 18 एकूण टोटल झाली होती 29 सुंदर असे दोन षटकार ठोकले निखिल याने आणि सुंदर असा या सामन्यामध्ये आपली वर्चस्व दाखवले आता गोलंदाज येईल गोलंदाज गिरीश कोचरेकर नामांकित गोलंदाज आहे गिरीश कोचरेकर आलाय आयकॉन आहे या बाबर शेख मैदानामध्ये आपली गोलंदाजी सज्ज करण्यासाठी तयार झालाय स्ट्राईकला आहे तो विजय विजय आहे स्ट्राईकला MR 11 सीजा 11 MR संघाचा विजय गोल सज्ज झालाय फलंदाज सज्ज झालाय गोलंदाज गिरीश दोन्ही संघामध्ये मजबूत स्थिती आहे दोन्ही संघ मजबूत आहेत बाबर शेख ट्रॉफी मानाची ट्रॉफी या मानाच्या ट्रॉफी मध्ये खेळताना हे दोन्ही संघ सामने आमने सामने आलेत एका बाजूला मंजुरी दिली पुन्हा एकदा गिरीश कोचरेकर गोलंदाजी करेल विजयासाठी सुंदर चेंडू टाकलाय पाहूया तत्पूर्वी एक धाव घेतली आहे धाव पूर्ण होते धाव संख्या झाली होती 30 धाव संख्या 30 झाल्या संघाचे तिसरं षटक सुरू आहे गिरीश कोचरेकर गोलंदाजी करेल समोर फलंदाज आहे तो निखिल सहा चेंडू मध्ये 18 धावा केल्या निखिल याने आणि सज्ज झालाय निखिल दोन षटकार आणि एक बाउंड्री मारली असा हा निखिल मैदानामध्ये आहे मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग पाहूया काय करामत घेतो काय करामत होते ते पाहूया आणि हा षटकार टायरचा गजर आपल्या सांगून जातोय षटकार भेटलाय षटकार सहा धावा मिळतात छत्रपतींचा छावा या बाबर शेख मैदानावरती सहा धावा सुंदर षटकार ठेवला निखिल याने आणि अशा तऱ्हेने आपल्या संघाची धावसंख्या वाढवली आहे धावसंख्या झाली 36 सुंदर षटकार ठोकल्याचा हा कर करतोय धाव संख्या झाली होती 36
सिंधुदुर्ग म्हणून आलाय मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग. पुन्हा एकदा निखिल गोलंदाज, गिरीश कोचरेकर गोलंदाज सज्ज झालाय, समोर फलंदाज आहे तो निखिल. पुन्हा एकदा दोन्ही संघामध्ये एक मजबूत स्थिती आहे. निखिल फलंदाज तयार झालाय, गोलंदाज आहे तो, आयकॉन आहे गोलंदाज. पण गिरीश कोचरेकर, पुन्हा एकदा गिरीश कोचरेकर सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. सुंदर क्षेत्ररक्षण झालाय, तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली आहे. पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण, धावसंख्या झाली होती 37, तीन चेंडू झालेले आहेत, 37 धावात झालेले आहेत. पुन्हा एकदा गिरीश कोचरेकर तयार विजयासाठी, मॅन फ्रॉम मुंबई गिरीश कोचरेकर सज्ज झालाय, आयकॉन आहे तो. पुन्हा एकदा गिरीश, सुंदर चेंडू मारलाय, चेंडू गेलाय पवित्र धाव घेतात, एक धाव घेतले, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या झाली 38, चार चेंडू संपलेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा गिरीश आलाय मैदानामध्ये, एका बाजूला मुंबई, दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग. मुंबई आणि सिंधुदुर्ग या सामना या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गिरीश कोचरेकर समोर आहे तो निखिल. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय, एक धाव पूर्ण केली आहे, धाव संख्या झाली 39. शेवटचा चेंडू फेक करेल गिरीश कोचरेकर, समोर आहे तो विजय. पुन्हा एकदा गिरीश गोलंदाजी करत, समोर आहे तो विजय. गिरीश विजयसाठी, ओह सुंदर फटका मारलाय. तत्पूर्वी एक धाव घेणार, दुसरी धाव घेतात, दुसरी धाव घेणार आणि दुसरी गडबड फोटा, गडबड फोटा पहा मैदानामध्ये. तत्पूर्वी दोन धावा पूर्ण केल्यात, धावात दोन झाल्यात, धाव संख्या झाली होती 1-4. तीन षटकांची समाप्ती नंतर या षटकामध्ये धाव आल्या ते 12, धाव संख्या झाली होती 41. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या झाली होती 11, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा मिळाल्या, या तिसऱ्या षटकामध्ये धावा मिळाल्या ते 12, धाव संख्या झाली 41. आमचे मित्र आहेत यूट्यूब वाले रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह, हे खरोखरच एक नामांकित आहेत. कुठेही टुर्नामेंट असून दे यांना बोलवा, सुंदर असे कॅमेरा आहे त्यांच्याकडे. पीर बाबाशेखचा आशीर्वाद ह्या चॅनलसाठी राहू दे, त्यांची भरभराट होऊ दे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज, सज्ज होईल फलंदाज, एका बाजूला आहे तो सुंदर असा फलंदाजी करणारा निखिल. मैदानामध्ये सिंधुदुर्गहून आलाय, या बाबाशेखच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आलाय सिद्धेश, आपला सिद्धेश आलाय ध्येय सिद्ध करताना, सिद्धेश मैदानामध्ये आलाय. महेश्वरी ध्वज संघाचा हा गोलंदाज सिद्धेश, समोर फलंदाज आहे तो शिशा इलेव्हन संघाचा फलंदाज निखिल. सिद्धेश तयार झालाय गोलंदाजी पाहूया निखिलसाठी, पाहू काय करा. सुंदर चेंडू लागतो, एक धाव घ्या, दुसरी धाव घ्या का पाहूया. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालंय, तत्पूर्वी दोन धावा धाव पूर्ण केल्यात, धाव संख्येत भर पडली आहे. धाव संख्या झाली आहे 43, संघाचं हे चौथं षटक सुरू आहे, धाव संख्या 43 झाली. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज सिद्धेश, आपलं ध्येय सिद्ध करण्यासाठी या बाबर शेखच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो. 10-15 पावलाचा रनअप घेऊन सिद्धेश गोलंदाजी करेल, समोर फलंदाज आहे तो निखिल. निखिल साठी सिद्धेश तयार झाला या मैदानावर, पाहूया काय करा. सुंदर चेंडू फेक केली आहे, नीर धावत चेंडू टाकल्या, आपली दमखल दाखवली या मैदानावरती सिद्धेश याने. आणि हा सामन्यामध्ये सुंदर अशी चढाओढ आपल्याला पाहायला मिळते, एका
11 चेंडू मध्ये 28 धावा केलेत निखिल आणि 11 चेंडू मध्ये 28 धावा निखिल मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग पुन्हा एकदा निखिल तयार झालाय सिद्धेश तयार झालाय सिद्धेश गोलंदाजी करेल समोर फलंदाज आहे तो निखिल पाहूया काय करणार होतो हे पुढे आला उंच उडाला चेंडू उंच उंच उडाला चेंडू पाहूया काय करते उंच क्षेत्रक्षण आहे आणि हा बा झेल गेलाय सुटलाय आणि अशा तऱ्हे जीवन धाव मिळालाय तत्पूर्वी धावा झाल्यात दोन धाव संख्येत भर पडली धाव संख्या झाली होती 45 नवीन संघ आला असेल तर त्वरित याचं आहे समालोचन बॉक्स मध्ये नवीन संघाने लगेच सामना दुसरा सुरू होईल पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज सिद्धेश निखिल निखिल आलाय निखिल सुंदर अशी फलंदाजी करतो पाहूया काय करामत करेल उडात नीर धाव चेंडू गेलाय धाव रोखली दमखम दाखवली या गोलंदाजाने आपले हे सिद्ध केलाय गोलंदाजाने सुंदर चेंडू ब्रेक करतोय चार चेंडू मध्ये चार धावा दिल्या सुंदर गोलंदाजी सिद्धेश यांनी केली या मैदानावरती पुन्हा एकदा सिद्धेश तयार झालाय महेश्वरी जुळे संघाचा हा गोलंदाज सिद्धेश आपलं हे सिद्ध करताना या बाबर शेखच्या मैदानावर पाहायला मिळतोय सामना झेलवला या दोन्ही संघामध्ये पाहूया पुन्हा एकदा सिद्धेश तयार झालाय समोर आहे तो निखिल पाहूया काय आणि हा झेल काही क्षेत्रक्षण आहे आणि अशा तऱ्हेने हा बाद झालाय सुंदर झेल घेतलाय अशा तऱ्हे बाद झालाय हा शाकिब याने सुंदर झेल घेतलाय आणि निखिल हा बाद झालाय निखिलच्या बारीतील अंत झालाय निखिल यांनी संघासाठी धावा केल्या त्या 30 किती चेंडू 14 चेंडू मध्ये 30 धावा केल्या 3-6 ना 3 षटकार आणि एक बाउंड्री चार रूपाने धावा केल्या 30 14 चेंडू मध्ये 30 धावा केल्या राजन आणि मैदानामध्ये आलाय राजन राजन राजा सारखी बॅटिंग करणाऱ्या राजन मैदानामध्ये आलाय तिच्या इलेव्हन संघाचा हा फलंदाज राजन मैदानामध्ये आहे तिच्या इलेव्हन संघाचा सर्व सर्वा पंकज कुसाळकर यांचा हा सामना संघ आहे राजन मैदानामध्ये राजा सारखी बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय आणि आता गोलंदाज आहे तो सिद्धेश महेश्वरी संघाचा गोलंदाज सिद्धेश सज्ज झालाय गोलंदाज रेडी पुन्हा एकदा सिद्धेश गोलंदाजी सज्ज झालाय सिद्धेश गोलंदाजी करून समोर आहे तो राजा पाहूया काय करमत होतो राजेश साठी ओहो आल्या आल्या फटका मारलाय फटका सीमेरेषेजवळ गेला तितकं सुंदर कचा क्षेत्रक्षण झालाय पाहूया किती धाव घेतात ते तत्पूर्वी एक धाव घेतली आहे एकाच धावे समाधान केले आहे राजा याने राजन राजन याने धाव संख्या झाली 46 या षटकामध्ये सुंदर असं षटक पूर्ण केलंय 5 धावा दिल्यात एक विकेट घेतली आहे एक विकेट घेतली आहे चांगला विकेट घेतली आहे आयकॉनची विकेट घेऊन हा सिद्धेश गेलाय आता आली ना परत दे ना आता एकदा हा दिलं 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 धावजेश्वर नाणीज संघ आलेला आहे दाखल झाला या बाबर शेखच्या मैदानामध्ये धावजेश्वर नाणीज स्वागत आहे 46 धावा झाल्यात दोन बाद 46 विजयवन संघाच्या 46 धावा झाल्या पुन्हा गिरीश कोचलेकर तयार झालाय गोलंदाजीसाठी पूर्ण केलाय पहा 52 धावा झाल्यात यापुढील होणारा सामना आहे धावजेश्वर नाणीज लक्ष्मीकांत भाटे साठी यायचंय केतनगिर वाट बघताय आपली पुन्हा एकदा गिरीश कोचलेकर तयार झालाय गिरीश कोचलेकर गेल्या वर्षीचा उत्कृष्ट बॅट्समन म्हणून घोषित करणार हा गिरीश कोचलेकर या मैदानावर पुन्हा एकदा गोलंदाजी करेल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते लगातार दोन षटकार
जल्लोषपूर्ण मैदान मध्ये जल्लोषपूर्ण मैच या मैदान मध्ये आपल्याला पाहायला मिळते। लगातार दोन षटकार ठोकले राजन यांनी आणि आपला इरादा पक्का केलाय। राजा माणूस आहे राजन यांनी सुंदर असे दोन लगातार षटकार ठोकले, धाव संख्येत भर पडली, धाव संख्या झाली 58। तीन चेंडू मध्ये 13 धावा केलाय राजा माणसाने। राजन मैदानावर या बाबत शेटच्या मैदानावर धुवाधार फलंदाजी करताना पाहायला मिळते। सीधा इलेवन एक नामांकित संघ आहे, समोर गोलंदाज नामांकित आहे, आयकॉन आहे, पुन्हा एकदा धावा पूर्ण करण्यासाठी गडबड घोटाळा झाला, हा बाद झाला। दुसऱ्या रनसाठी धाव चित झालाय विजय, धाव संख्या झाली होती 59। वैभव आलाय श्रीजा इलेवन संघाचा फलंदाज वैभव बंगाल पर्यटक या बाबरशेठच्या मैदानावर आगमन होताना पाहायला मिळते, दाखल झाला होते मैदानामध्ये वैभव। राजनची साथ देऊन वैभव गोलंदाज आहे तो, आयकॉन गोलंदाज, मॅन फ्रॉम मुंबई रिश कोथरेकर संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळते। एक नामांकित गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे असा हा गिरीश कोथरेकर गोलंदाजी करेल। उंच उडालाय झेल साठी धावणार, पडणार, पाहूया काय होतंय, झेल घेतला नाही, पाहूया तत्पूर्वी दोन धावा घेतल्यात, धाव संख्या 61 झाली आहे। शेवटचे दोन चेंडू शिल्लक राजन मैदानामध्ये आहे, पाहूया काय करमत घेतो, तुमचा मारलाय चेंडू, पाहूया काय करमत होते त्या, आणि सुंदर असा झेल घेतलाय, बाद झालाय राजन, सुंदर खेळ गिरी राजन याने। सिद्धेश सुंदर आपलं भूय सिद्धेश सिद्धूला रतन आपल्याला पाहायला मिळाला, सुंदर झेल टिपला सिद्धेश याने। दोन षटकांच्या मदतीने धावा संख्या 16 केली राजन यांनी, सुंदर खेळ केली। सहा चेंडू मध्ये 16 धावा केल्यात। शेवटच्या चेंडू खेळण्याचा माल मिळाला होतो, पंकज आलाय मैदानामध्ये, शिजा इलेवन संघाचा हा फलंदाज पंकज मैदानामध्ये दाखल झालाय आणि गोलंदाजी करेल, मॅन फ्रॉम मुंबई गिरीश कोथरेकर, गिरीश कोथरेकर सज्ज झालाय गोलंदाजी, समोर आहे तो पंकज, पाहूया काय करणार होते, वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव, धाव संख्येत भर पडली, धाव संख्या झाली होती 62। पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज, सज्ज झालाय गोलंदाज, पंकज सज्ज झालाय फलंदाज, गिरीश कोथरेकर गोलंदाजी करेल, मॅन फ्रॉम मुंबई गिरीश तयार झालाय, उंच उडालाय चेंडू, चेंडू आलाय सीमारेषेजवळ, अरे काय करते, हो सुंदर झेल, सुंदर असा झेल टिपलाय नाकवा याने, सुंदर झेल टिपलाय आणि अशा तऱ्हे हा बाद झालाय फलंदाज, बारी समाप्त झाली, धाव संख्या झाली होती 62-63 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय महेश्वरी जुळ्या संघासमोर।
सभी शब्द झाले दोन्ही संघ एका बाजूला आहे तो धौर्य सुवर्ण आणि जो दुसऱ्या बाजूला आहे तो लक्ष्मीकांत भाटे दोन्ही संघ मजबूत आहे. दोन्ही संघामध्ये दमखम आहे. गोलंदाज चांगले आहेत, फलंदाज चांगले आहेत आणि टॉस होतोय आणि हा टॉस जिंकलाय भाटे संघाने. लक्ष्मीकांत भाटे संघाने टॉस जिंकलाय. यापुढे होणारा सामना आहे धौर्य सुवर्ण आणि विरुद्ध लक्ष्मीकांत भाटे. ओंकार रेकॉर्ड करते एक जाते आता लाइनमनचं काम करायचं सर्वांनी. सामना एक नामांकित सामना आहे. स्कोरिंगचं काम करतात ते आमचे सर्व सर्व मानले जाणारे आमचे करिश नागवेकर यांचे चिरंजीव राज नागवेकर. एक गोलंदाज आहेत, दुसरे गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. लगातार दोन षटकार मारण्याची दमखम आहे त्यांच्यामध्ये. लक्ष्मीकांत भाटे आपली नाव द्यायची आहेत कृपया. लक्ष्मीकांत भाटे सज्ज झालाय गोलंदाज, सज्ज झालाय फलंदाज. सामना सुरू होतोय. निखिल आलाय गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग समोर आहे तो गिरीश कोचलेकर. मॅन फ्रॉम मुंबई, मुंबई आणि
सिंधुदुर्ग यांच्यातील हा सामना पाहिला मी तो या बाबा शेठच्या मैदानात सामना सुरू होतो पंचांना इशारा झालाय ऋत्विज नागवेकर यांनी इशारा केलाय निखिल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय समोर आहे तो मॅन फ्रॉम मुंबईचा निखिल गिरीश कोचरेकर पुन्हा एकदा निखिल सज्ज झाला या बाबा शेठच्या मैदानावर निखिल गोलंदाजी करेल सुंदर फटका मारला फटका गेला सीमा रेषेत एक धाव गेली दुसरी धाव गेला आणि दुसरी धाव पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतो दोन धाव पूर्ण केल्या धाव संख्येत भर पडली आहे तिसरी धाव घेणार का पाहूया थोडीशी हुलकावणी दिली आहे तत्पूर्वी दोन धाव मिळतात धाव संख्येत भर पडली आहे धाव संख्या झाली आहे पुन्हा एकदा गिरीश समोर आहे तो गोलंदाज निखिल गिरीश कोत्रेकर तयार झालाय सुंदर फटका मारला गिरीश आणि बघा किती धाव येतात त्या षटकार ठोकलाय पंचांचा इशारा षटकार मिळतोय धाव संख्या भर पडली धाव संख्या झाली होती आठ धाव संख्या आठ झाली आहे आपली दमखम दाखवली आहे गिरीश कोत्रेकर याने यापुढे समालोचन करतील आमचे सर्वे सर्व मानले जाणारे ओंकार शेलार चांगला फटका जर पाहिला भेटला फटक्या फटक्यावरती धाबा केल्यानंतर देश कोसरीकर हॉम फायर या खेळाडूंवरती हे झालेलं आपण पाहायला भेटलंय गिरीश अनफायर होतो पाहायला भेटला चिपचा फटका सजवला गेला सहा धाबा तिथून खर्च करताना पाहायला भेटेल तुमची टोटल त्या जोरावरती आठ या दर्शनावरती जाऊन पोहोचून पाहायला भेटले रवींद्र जडेजा स्कोरवरती टोटल आठ वरती पाहायला भेटला प्रेमदा गोलंदाजी मार्कपुरी गोलंदा दाखल केला असेल गिरीश कोचरेकर प्रेमदर्शनचा फटका खेळायचा होता विश्वास दाखवला होता निखिल चांगल्या पद्धतीने चेंडू टाकल्यानंतर तिथून डॉट बॉलची सांगता पाहायला भेटलंय आता पुढे समीकरण इथून टोटल बिघडलेलं पाहायला भेटलंय मागच्या दोन चेंडूवरती धाबा आल्या आता मागच्या दोन चेंडूवरती आता धाबा येत नाहीये क्रिकेट हे का अनिश्चितता खेळ आहे हे आपण घरकडे पाहायला भेटलंय नंतरच्या चेंडूवरती फसायला गेला गोलंदाजीने चप्पल पाहिली गेली होती आणि तिथे गिरीश कोचरेकरचा कॉन्फिडन्स जरूर लो झाला असेल चांगला टप्पा चांगला लेंथ आणि लाईट वर विचार करून टाकले जाणार निखिलची गोलंदाजी घातक ठरली आणि काय स्पर्धेमध्ये मला अवकाश खेळाडू आणलं गेलं याचं प्रत्युत्तर देतो पाहायला भेटलं तर एक दामी केली सिद्धी झाला असेल सिग्नल जाताना पाहायला भेटले पहिल्या षटकाचा खेळ इथून संपत होईल पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं दहा धाबा टोटल खर्च केल्या गेल्या त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती दोन धाबा दुसऱ्या चेंडूवरती षटका लगातार तीन चेंडू डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती दोन धाबा इथे पाहायला भेटल्या
राजन इथून दाखल झाला असेल अवकर म्हणून त्याची ओळख राहिली सिंधुदुर्ग सिंधुदुर्गाचे प्रतिनिधी आता आहे हाती स्क्रीन होती त्याला कल्पना पाहायला भेटेल राजद दाखवायला लागेल सिंधुदुर्ग ते हत्तीस सफर का मी पार केलं याचे प्रत्युत्तर फलंदाजी करताना झिरो एवढे प्रयत्न केले गेले प्रथम फलंदाजी करताना समर्पण केस वरती खेळण्यासाठी अज्ञान दाखवा सज्ज झाला असेल अज्ञान दाखवा प्रथम केस वरून बॅट टू ग्राउंड करतोय नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका झिरो खेळायचा होता पहिल्या गेला खेळायचा होता त्यामुळे डॉल्फिन पलीकडे खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडला थोडस स्टेपल झाल्यानंतर चेंडूवरती नजर अटली गोलंदाज फक्त ताकदीचा आहे आउटकॉन खेळू म्हणून या संघापती खेळी त्याला पाहायला भेटल्या पुढे त्या पंचाची उजवटा घडून मोठा फटका खेळायचा होता बॅटच्या लगेची एट लागल्यानंतर चेंडू एका धावीसाठी मोजलेला आपण पाहायला भेटेल एक डाव धावकीच्या मध्ये काढलेला आपण पाहायला भेटेल एटच्या मध्ये टीमची टोटल स्कोर वरती 11 धावसंख्येवरती जाताना पाहायला भेटले सुरेश पत्ता येथून अटून कळलेले तिचे असेल कारण मागच्या वर्षीचा बेस्ट फलंदाज गिरीश कोचरेकर प्रथम केस वरती असेल मोठा फटका खेळला आणि मोठ्या फटक्यावरती पाहायचं जेलची संधी निर्माण केली गेली होती तिथून जेल होत नाहीये चेंडू मोजला जाईल इथून प्रवास करेल चार धाबांचा एवढं येणारा देवन देणारा चौकाला पुढे पाहायला गेलं तिथून धाबा खर्च केल्या गेल्या चार चारच्या मध्ये टीमची टोटल 15 धावसंख्येवरती जाण पोहोचलेली आहे 15 धाबा वॉट शॉट शॉट सजवल्यानंतर या चेंडूवरती चार धाबा खर्च केल्या गेल्या चारच्या दोरावरती धावसंख्या टीमची टोटल 15 धावसंख्येवरती बावला भेटले सलामीवीर गिरीश कोचरेकर काय या संघामध्ये मला आयकॉन खेळ म्हणून घेतलं गेलं याचं प्रत्युत्तर आणि का गेल्या वर्षी मी बेस्ट फलंदाज आहे याचा नमुना या चेंडूवरती फेस करताना गिरीश कोचरेकरला पाहायला भेटले आत्मघात की फटका चॉईस केला गेला होता अनेक खेळाडू बरेच खेळाडूंना पाहिले ज्यावेळी सुरा बॅटने रन येत होतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला भेटला आत्मघात की फटका कुठेतरी थोडासा नाराशी व्यक्त करण्यासारखा असेल पुढे तयार गोलंदाज राजनचा कुटपचा बॉल तिथून बॉड बॉलची सांगता आता निराशा असेल इथून मागच्या दोन चेंडूवरती धाबा खर्च केला जात नाहीये लाजवाब टप्पा इथून अटेन केला जातो इनसिंग आउटसिंग गोलंदाजी खासियत राहिल्यानंतर फलंदाजाला अक्षरशः चुकवून टाकणारे चेंडू आपण पाहायला भेटलेत पर्यंत पंचांच्या उजव्या पकडून या चेंडूवरती मनगडली दाखत दाखवली ऑनसाईडला फिलिप केल्यानंतर पहिली बाग तेच राहा तिथून क्षेत्ररक्षक चेंडूला खेळताना पाहायला भेटला दोन धाबा तिथून खर्च करताना पाहायला भेटले दोनच्या मध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 17 वरती जाऊन पोहोचलेली पाहायला भेटेल दोन षटकांचा खेळ इथून साप्त होतो धावसंख्या 17 वरती आपण पाहायला भेटेल या षटकामध्ये टोटल 7 धावा खर्च करताना पाहायला भेटतील 17 अनेक वेळा पाहिलं भारतावर एक्सप्रेशन करत असताना ऋषभ पंत त्याच्या पाठीवरती 17 नंबर आपण पाहायला भेटला तो आता स्कोर कार्ड वरती लागलेला पाहायला भेटला दोन षटकांचा खेळ साप्त आला मध्ये टीम मीटिंग वेळ खर्च केला जाईल विचिंतीनंतर पुढे एकदा आपण नजरेच्या दिशेने जाऊया गोलंदाजी ट्राय करून षटक्रमांक तिसरे गेम दाखल झाले असेल वैयक्तिक दुसरं आपण निखिलला पाहायचं पहिल्या षटकामध्ये 10 धाबा खर्च केल्यानंतर आयकॉन खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली होती छाप जोर पाळलं एमआपी डबल संघाकडून फलंदाजी करत असताना राजनने पाळलं आता गोलंदाजी करत असताना या निखिलला पाळणं छाप गरजेचं असेल धावसंख्या टीमची टोटल 17 धावसंख्येवरती पाहायला भेटली 63 धावांचा पाठलाग करायचा तर 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी आदमांची बॅट इथून बोलणं अपेक्षित असेल आणि ती बॅट वरती लेफ्ट फील्ड असा चेंडू कन्वर्ट होऊ शकत नाहीये पंचांकडे अपील केली आहे
अपील केल्यानंतर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव पाहिला नाहीये. तिथे येऊन एक डाव खर्च करताना पाहायला भेटेल एकशे टीमची टोटल. भारताची रन मशीन टर्न मशीन म्हणून त्याला ओळखला जाणारा विराट कोहली याचा जर्सी क्रमांक स्कोर करण्यासाठी टोटल 18 वरती जाताना पाहायला भेटला. पुढच्या मीडियम पेसर मोठा फटका खेळला. हवाई सफर दाखवायची होती चेंडूवरती. क्षेत्ररक्षक मध्ये उभा राहिला होता आणि तिथून संपेल. इथून केला जाईल घात. इथून जेल बाद होईल. गिरीश कोचरेकरला पहिला धक्का. अजरूप मोरा इथून टिपण्याची अपेक्षा असेल. स्वरूपने चांगला झेल आपण टिपताना पाहायला भेटला. 18 धावसंख्येवरती केला जाणारा गिरीश कोचरेकरच्या विरोधात खतरा पाहायला भेटला. 10 चेंडू आणि वैयक्तिक 14 धावांची खेळी करत असून त्याच्यामध्ये एक षटकार एक चौकार पाहिला तर गिरीश कोचरेकर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला भेटेल. आणि त्यानंतर क्रीडांगणामध्ये या स्पर्धेमध्ये ज्याची आयकॉन खेळ म्हणून ओळख आहे तो शिवाजीला दाखल केली जाते. ही स्पर्धा आपण पाहतो रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. युट्यूबवर टेलिकास्ट देखील केली जाते. जे प्रेक्षक ही घरबसल्या स्पर्धा पाहत आहेत ते सर्व क्रीडारसिकांचं हार्दिक स्वागत असेल. वार्षिक क्रीडा मंडळ हापीस बीसीसी या स्पर्धेकडे ओळखलं जातं. गतवर्षी चांदोली स्पर्धा दाखल केला गेला. शिवाजीला आता शिवाजीचा बॉस इथून बनणं अपेक्षित असेल तो शिवाजी प्रथम केस वरती. पहिल्या चेंडू वरती हेलिकॉप्टर लावला. त्या हेलिकॉप्टरला होऊ शकलं असतं हातामध्ये. तिथून झालं चुकीचं क्षेत्ररक्षण. चुकीच्या दावा हा मोजला जातील. फेकी देखील चुकीच्या एकच्या दिशेने घडताना पाहायला भेटली आहे. ना ना ऐशी गलती दुबारा मत करना. कारण क्रिकेटच्या पाटलावर चुकीला माफी नसते. गोल्डनबगचा शिकार बनू शकला असता. या चेंडूवरती जर झेल पकडला असता तर झेल पाहायला भेटला असता. दोनदाबा तिथून पूर्ण केल्या जातील. दोनच्यामध्ये तुमची टोटल 20 या धावसंख्येवरती पाहायला भेटले. एका जोडामध्ये आता मैदानामध्ये खेळतो. आता जोडावरती मोठा फटका पाहायचा. पुढे एकदा जोडची संधी निर्माण केली होती. थोडस नैसर्गिक अर्थाने क्षेत्ररक्षक पडताना पाहायला भेटला. अजून एक जोडात अजून एक संधी शिवाजीला मिळाली आहे. शिवाजीला 7 आता मिळते या मैदानाची. सलग 2 चेंडूवरती 2 जोडानं शिवाजीला आपण पाहायला भेटलं. शिवाजीचा बॉस आता या क्रीडांगणावरती दाबा खर्च करताना पाहायला भेटेल. धावसंख्या 21 वरती जाताना पाहायला भेटल्या. लॉस ऑफ एक गडी तिथून गमावलेला पाहायला भेटला. पुढेतर गोलंदाजी ट्रॅकवरून देखील दाखल झाला असेल. हरकतपद्धतीने टाकलेला चेंडू उंच खोरा गेलेला. चेंडू वरती पाहायचा निखिल. चेंडू पर्यंत पोहोचेल का. झेलची संधी सुटलेली आहे. स्वतः गोलंदाजीवरती झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. उंच खोरा गेलेला चेंडू वरती पाहायला भेटलाय. धावसंख्या 23 वरती जाताना पाहायला भेटले. 23 धाबांचं तळ इथून साथीला जाताना पाहायला भेटले. 23 धाबा आतापर्यंत खर्च केलेला पाहायला भेटलाय. अदनान नागवाची बॅट आता खर्च बोलणं अपेक्षित असेल. ते बॅट अदनान नागवाची बोलेल का पाहायचंय. अनेक स्पर्धेमध्ये जुवे संघाकडून खेळताना पाहिलाय. महेश्वरी जुवे संघाचा अदनान प्रथम 30 वरती खेळण्यासाठी सज्ज असेल. अकुटपचा बॉल चांगल्या लेंथ वरती सजवल्यानंतर चेंडू गोल्डन वर सहजपणे बाजूला काढला गेला. तिथून पंचांचा सिग्नल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी लॉस 23 वरती पाहायला भेटतील. विकेट टेकिंग षटक या गोलंदाजीला जरूर म्हणू शकतो. कारण पहिला मोहरा टिपण्यामध्ये यश इथून प्राप्त केले जाते. धावसंख्या 23 वरती पाहायला भेटल्या. 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज असेल. म्हणजेच त्या प्रति षटकामध्ये 20 ची सरासरी इथून तुम्हाला आखणे गरजेचं असेल. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी धावा तुम्हाला चेस करणे गरजेचं असेल. म्हणजेच काय 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज असेल. 12 चेंडू 40 धावा मैदानामध्ये टीम मीटिंग खर्च केली जाईल. प्रत्येकाच्या आग अंगात असते. परंतु आग ज्यावेळी ठिणगी निर्माण करेल त्याशिवाय पेटू शकत नाहीये. ती आग कोण इथून निर्माण करताना पाहायला भेटेल. क्रीडांगणात पाहायचंय. विजयला दाखल केलं जाईल. गोलंदाजी मार करून अष्टपैलू विजयला दाखल केलं गेलं. टीमार 11 संघाचा अष्टपैलू अनेक स्पर्धेमध्ये खासियत राहिली आहे. श्रीजा 11 पंकज कुसावकर यांना
पण सर पाहायला भेटले संघ मालक आहेत पंडितजी पिसाळकर ज्या पद्धतीने संघाची निवड केलेले तर सगळे संघ बांधणी आपण पाहायला भेटले टॉकिंग इट वरती शिवाजी प्रथम केस वरून अकुटा बॉल पुढे एकदा मोठा फटका या खेळीवरती पाहायचे जेलची संधी निर्माण झाली आहे आणि तीन जेल सुटलेला पाहायला भेटलाय जीवदान मिळायला गेलाय दो तारी त्या शिवाजीला कोण मारी आता असंच म्हणावं लागेल कारण मागच्या तीन चेंडूवरती तीन जेल इथून सुट्ट्यानं पाहायला भेटले देव तारी त्या शिवाजीला कोण मारी आता असंच म्हणावं लागेल कारण सुटलेले बारा मारता जेल चुकीचं क्षेत्ररक्षण तिथून मोजऱ्या जाणारे बाबा वसूल केल्या जात आहेत चांगला मॅच इथून दोन्ही संघ पाहायला भेटतील यानंतर अजून एक मोठा सामना आपल्या ब्रिटिश यावेळी पाहायला भेटणार आहे बागेश्वर नाणी त्या विरोधात असेल लक्ष्मीकांत बाटी बाटी संघाला विनंती करेन आपल्या प्लेइंग इलेव्हनची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा युट्यूबवर आम्हाला नावं दाखवायची त्यानंतर चेंडू क्रिकेट वरील नियम क्रमांक टोटल वापरला गेला 22वा आणि तिथून पंचांनी दंडित करताना पाहायला भेटलाय वाईट बॉलची सांगता अतिरिक्त धाव समोरच्या संघाला दिली गेली समोरच्या संघ देखील म्हणत नसेल आम्हा आपल्याला अतिरिक्त धावांची गरज आहे सोनम तेवढं समोरच्या संघाला आता दुसरं काही नसेल पुढे ती आर गोलंदाजी मार्ग वरून विजय दाखल झाला असेल विजयला विजय साजरा करायचा असेल सुरेख टप्प्यावरती अशीच गोलंदाजी करावी लागेल नंतर त्या चेंडूवरती नवशा गेटला धोक्याची पटका पाहायला भेटल्या अदनान नाकवा बॅक टू द पवेलियन जाताना पाहायला भेटतील रणाच्या स्वरूपामध्ये अजून एक मोहरा तिथून गारद केलेला पाहायला भेटला जेणेकरून आयकॉन खेळाडू जो शिवाजी आहे त्याच्याकडे ते स्ट्राईक रोटेट करण्यात येतील स्ट्राईक रोटेट केल्यानंतर शिवाजीकडे आता अपेक्षा असेल अपेक्षा लावून सिंगा भेटला असेल त्या अपेक्षेवरती पूर्णपणे सार्थक ठरेल का पाहायचंय नेक्स्ट बॅटर शाहरुखला फिल्डरच्या रूपामध्ये दाखल केल्या गेल्या शाहरुखला आपण पाहिलो क्रीडामध्ये दाखल झाले सध्या नवशन एलवरती शाहरुख गोलंदाजी ट्रॅक करून विजय चांगली टप्प्याची गोलंदाजी आपण विजयकडून पाहायला भेटली आहे नंतर पुढे सरसरत खेळल्यानंतर चेंडूला मोठा फटका खेळला पुढे एकदा चेंडूवरती सपर गेली गेली होती लाजवा प्रॉपर टायमिंग मध्ये हलवलं आपल्याला स्वतःला झुकलं गेलं आणि तिथून डावा रोखल्या गेल्या पण फेकी चुकीची ठरताना पाहायला भेटल्या लाजवा एकदा क्षेत्र खेळ सगळी टाळ्या होऊन जाऊ देत स्वतःला झुकल्या गेल्या हवेमध्ये आणि हवेमध्ये झोकत असताना गौरवने दादा रोखल्या गेल्या टोटल आपल्या सैन्यासाठी चार दादा रोखल्या गेल्यात लाजबाब कडक लाजबाब प्रॉपर टायमिंग मध्ये उडी घेतल्यानंतर दादा रोखल्या गेल्या गौरवकडून गौरवने गौरवशाली कामगिरी करताना पाहायला भेटल्या आणि तिथून जी साथ मिळाली ते अपेक्षित मी पण पाहायला भेटली आहे गोलंदाजाला साथ ही अपेक्षित क्षेत्ररक्षण असते क्षेत्ररक्षणच्या जोरावरती गोलंदाज गोलंदाजी करत असतो ते तिथून सार्थ करताना पाहायला भेटलंय शिवाजीला आता पाहायचं शिवाजीचा बॉस इथून ठरेल का टॉसचा बॉस झाल्यानंतर डिसिजन कुठेतरी चुकला म्हणावं लागेल का नवशे जुळे संघाचा पाहायला भेटला पण एकदा प्रथम केस वरून खेळण्यासाठी आयकॉन म्हणून सिंधुदुर्गातून कामाला आणलं गेलंय या हपेश मध्ये पाहायचंय नंतरच्या चेंडूवरती कानाखाली आले आणि तिकट मारा करून जाणारी म्हण या चेंडूवरती वापरताना पाहायला भेटतील दळबळची सांगता तिथून करताना पाहायला भेटली आहे चांगल्या टप्प्यावरती विजय विजय गोलंदाजी करतो विजयला देखील माहिती विजयाची सलामी जर इथून आम्हाला द्यायची असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल तर विजय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला भेटला पुढे प्यार डान्सिंग दुर्गाने खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट बॉल शूटअप डे मध्ये सजवायचा होता आणि तिथून तो सजला जात नाहीये चांगला लेंथ लाईट वर विचार केले जाणारे गोलंदाजी शिवाजीला थोडेसे नाराज करताना क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे क्रिकेट वरती जर पेरला महत्व दिलं जात नाहीये सामना अजूनही संपला नाहीये शेवटच्या चेंडू जिथपर्यंत क्रीडांगणामध्ये पडत नाहीये तिथपर्यंत आपण सांगू शकत नाहीये की सामना कोण जिंकेल पाहायचंय नेक्स्ट मॅच मध्ये लक्ष्मीकांत भाट बागेश्वर नाणीच्या विरोधात आपल्याला भेटताना पाहायला भेटणार आहे जीवदान पाहायचे तिथून दोन डावा कम्प्लीट केल्या तिथून दोनच्या मध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 29 या 22 संख्येवरती आपण पाहायला भेटले सहा चेंडू 34 धावा
सहा चेंडू या चौतीस धाबा या क्रीडांगणावरती इतिहास अनेक आहेत, त्यातील इतिहास रचला जाईल का? प्रत्येक दिवस हा इतिहासासाठी येत असतो, इतिहास रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी येत असतो, तर रेकॉर्ड ब्रेक या क्रीडांगणावरती होईल का पाहायचे? सहा चेंडू चौतीस धाबा तुम्ही काय प्रवीण हरदीप शेटकाचा भार आपण प्रवीण वरती पाहिला क्रीडांगणाला नतमस्तक होत झाल्यानंतर प्रवीण आता गोलंदाजी मार्क वरून दाखल केला असेल. सहा चेंडू चौतीस धाबांची गरज आहे. क्रिकेट अनिश्चितपणे घडलेलं घर आहे, तो अनिश्चितचा खेळ या क्रीडांगणावरती रंगणा पाहायला भेटेल का पाहायचंय? पहिल्या चेंडूवरती बैठक मारले, बैठकीवरती बाबा तब्दल खर्च केला गेला. सहा सेवंटी सेवंटी येणारा षटकार, षटकार नाही हा तिरस्कार आहे. आणि स्वागत वेलकम मित्र असं गोलंदाजीवरती स्वागत केलं गेलं या षटकाराने, असंच आता प्रवीणला म्हटलं जाईल. शाहरुखकडे क्षमता आहे आणि जरूर शेबाजीला पण करताना पाहायला भेटलं. शेबाजीला शेबाजीशी काम पहिल्या चेंडूवरती केल्यानंतर जरूर आता हा बिटरला असेल आणि नक्की शेबाजचा आता खांद्यावरती असलेला दबाव तो पाडेल का एकूण प्रभाव पाहायचा आहे. पहिल्या चेंडूवरती बैठक मारल्यानंतर धाबा तब्दल केल्या गेल्या तिथून सहा फलदा ऑन गोलंदाजी मार्क करून अर्ध विकेटने कुटपचा बॉल कोडून काढल्यानंतर क्षेत्ररक्षक आहे. वॉट अ कॅच, लाजवा प्रत्येक टायमिंग मध्ये घेतलेला झेल. सामन्यामध्ये कल्टी खात्याला पाहायला भेटला. विकेट पटकावर अजून मोरा इथून टिपला जाईल. धक्का क्रमांक टोटल तिसरा पण पाहायला भेटला. बॅक टू द पवेलियन विजयने विजयाचा झेल जरूर पकडला आहे. हा जर झेल इथून जर सुटला गेला असता तर सामना अटीटीडी मध्ये आपण पाहायला भेटला असता. अजूनही सामना संपला नाहीये, अजूनही गेम ऑन नाही. खेळाचे रंग तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे आणि ते खेळाचे रंग जरूर आपण पाहायला भेटेल का? बॅटर तारीख या क्रीडांगणामध्ये दाखल केला जाणारा तारीख, आजची तारीख या त्याच्या नावावरती या तारखेवरती तारीख राहील का? तो तारीख क्रीडांगणामध्ये दाखल झाला. चार चेंडू आणि अठ्ठावीस धाबांची गरज असेल. या चार चेंडूवरती अठ्ठावीस धाबा खर्च केला जातील का हे तुम्ही पाहायचं. बाबरशेक क्रीडामंडळ आधीच गतवर्षी चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. आजच्या स्पर्धेचा टोटल सहावा दिवस. पहिल्या चेंडूवरती मोठा फटक्यावरती आघात केल्यानंतर दादा फक्त मोजला जात आहेत. एकदा इथून मोजताना पाहायला भेटले. सिंगल वरती विश्वास दाखवला गेला. सिंगलच्या मध्ये धावसंख्या छत्तीस वरती जाऊन पोहोचली. आता छत्तीसच्या विरोधात खेळावं लागेल. छत्तीसच्या विरोधात धाबाचं खर्च केला जातील का पाहायचे. पंचवीस वरती आयकॉन शिवाजी दाखल झाला असेल. दिली गेली हा षटकार पाहायला गेला. रणनीतीन तब्बल सहा धाबा बी सी सी येणारा षटकार रेंबोलगतील टोटल सहा धाबा. गेअर चेंज केला गेला. सेकंड फर्स्ट गेअर मध्ये चांगली फलंदाजी टॉप गेअर मध्ये आजमावली गेली आणि त्यानंतर त्या व्हाईट वॉर्कर सजवल्यानंतर विकेट डीप मधून क्षेत्ररक्षक दाबेल तिथे फक्त सिंगल प्राप्त करताना पाहायला भेटेल. विजयाच्या जवळ श्रीजा इलेव्हन एमआर सिंग हा पोझिशन आपण पाहायला भेटला. पंकज पिसाळकर ही स्पर्धा नक्कीच घर बसल्या पाहत असतील. चेहऱ्यावरती स्मिता असेल कारण अनेक संघांनी तिने स्पॉन्सर केल्यानंतर पंकज पिसाळकरला आपण क्रीडांगणामध्ये येताना पाहायला भेटलंय. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका तारीखने मोठा फटका केल्यानंतर चेंडूवरती जरूर प्रयत्न केला जातील. जिगरबाज एडाव षटकार पाहायला भेटला. इथून रन खर्च केले गेले टोटल सहा आणि सहाच्या मध्ये टीमची टोटल एकोणपन्नास या धावसंख्येवरती जाताना पाहायला भेटले आणि तिथून विजय साजरा करताना श्रीजा इलेव्हन एम आर सिंगला आपण पाहायला भेटलाय. नवशेरी जयसिंग आपण आलात, आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवलं. पर्यटन कमिटीवरती तुमचं हार्दिक स्वागत असेल.
क्रिकेट म्हटलं की एक संघ हरल्याशिवाय कोणीतरी जिंकत नाही ते आपण घरताना पाहायला भेटलं. यानंतर मोठी मॅच आपल्या बेटीस घेऊन येत आहे. एका साईडला असेल गावटे शर्मा आणि दुसऱ्या साईडला लक्ष्मीकांत भाटे. लक्ष्मीकांत भाटे विनंती केली जाईल आपण पाचचा बॉल झाला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. या मॅचचा मन ऑफ द मॅच मानकरी ठरला निखिल. निखिल विनंती करेल आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत आपण घेऊन जायचं. नगरशिक क्रीडामंडळ बीसीसीकडून इथून टी शर्ट दिला जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार प्रबळ दाबेदार ठरलाय निखिल. निखिलला विनंती करेल की आपण मुख्यमंत्र्यांच्या दिशेने जोडले जाऊया. लक्ष्मीकांत भाटे पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहे. आमंत्रित केलं जाईल धावदेशी नाणी संघ की आपण पहिल्यांदा फलंदाजी करायची असेल. तरी ते होते धावदेशी नाणीच. हेमंत विनंती करेन आपण बॉल शॉट साठी तरीतया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दाबेदार ठरलाय श्रीजा इलेव्हन एम आर संघाचा निखिल. गोलंदाजी करत असताना कमी जागा खर्च केल्यानंतर एक गडबडीने गोलंदाजी वरती पाहायला भेटला. फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी त्याच्याकडून पाहायला भेटली त्यामुळे तो करतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा बाद केली मुख्यमंत्र्यांच्या दिशेने त्याला गौरव केला जाईल. नगरशिक क्रीडा मंडळ हातीस गतवर्षी चांगल्या स्पर्धेमध्ये याही वर्षी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठेवला गेला. आता मॅन ऑफ द पुरस्कार इथून आपण मुख्यमंत्र्यांच्या दिशेने पाहायला भेटला. यानंतर हजर पोटा सामना दावदेशोर नाडीच पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे. बॉल शॉट साठी आपण त्वरित मैदानामध्ये या दावदेशोर नाडीच.